ऑटो में डकैती डालने की योजना बना रहे 5 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर मामला दर्ज किया है। कपिल नगर पुलिस ने बुधवार देर रात अपराधियों की एक गैंग को डकैती के फिराक में घूमते पकड़ा। हथियार से लैस अपराधी ऑटो में घूमकर किसी बड़ी वारदात को अंजाम देने की तैयारी में थे। पकड़े गए आरोपियों में गोविंदगढ़ उपरपाड़ी निवासी गौरव प्यारेलाल कनौजिया, गौलीपुरा धर्मपेट निवासी धीरेन्द्र किशनलाल कश्यप, अजय लक्ष्मण यादव, संदीप दिनेश ठाकरे और ट्रस्ट लेआउट पांड्रा पोड़ी निवासी अरुण सिंधुलाल राउत का समावेश है। बुधवार रात 3 बजे के दौरान एपीआई बीडी पाटिल अपने दल के साथ परिसर में गश्त कर रहे थे। पुलिस स्टेशन कपिल नगर जादी मध्ये उपलवाड़ी हा एक थोड़ा सा दुर्गम क्षेत्र येतो, त्या भागामध्ये नवीन वस्ती झालेली आहे आणि विरळ विरळ दाट वस्ती आहे त्या ठिकाणी। तर दिनांक 1/7/2021 रोजी आमचे नाईट ऑफिसर एपीआय पाटील आणि त्यांच्यासोबत गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना रात्रीच्या वेळेस सुमारे 2:30 त्यांना एक माहिती मिळाली की त्या परिसरामध्ये एक ऑटो रिक्षा थांबलेली आहे आणि त्या ऑटो रिक्षामध्ये 4 ते 5 लोक असून त्याच्यामध्ये ते कुठला ते गुन्हा करण्याच्या आणि तयारीमध्ये आहेत। त्यांच्याजवळ शस्त्र आहेत आणि त्यांच्यासोबत ऑटो आहे, तर त्याच्यामधून ते काहीतरी गुन्हा करण्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे संपूर्ण टीम गुन्हे प्रकटीकरण कक्ष नाईट ऑफिसर इतर बीट मार्शलसोबत मदतीला घेऊन त्यांनी त्या ठिकाणी उपलवाडी बर्फ फॅक्टरी आहे पॉवर हाऊस जवळ त्या ठिकाणी आंध्रामध्ये थांबलेल्या रिक्षाला वेढा घालून त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। तेव्हा ऑटोमध्ये 5 व्यक्ती मिळून आल्या, ऑटोची घर झडती घेतली, तसेच त्यानंतर जे आरोपी मिळाले 5 संशयित इसम मिळाले त्यांची झडती घेतली। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक लोखंडी आरी, एक हत्तीमार चाकू, त्यानंतर मूठ असलेला भाला, त्याचसोबत एक फोल्डिंगवाला चाकू, एक तलवार, एक सत्तूर आणि मिरची पावडर आणि एक नायलॉन दोरी मिळून आली। असं सर्व साहित्य संशयास्पद मिळून आलं तर त्यांना त्या ठिकाणी असण्याचं कारण विचारलं असता सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहणार होते। 5 व्यक्तींपैकी त्यातील 3 व्यक्ती या चित्ताबर्डी पोलीस स्टेशन छातीमध्ये राहणार आहेत। उपलवाड़ी पावर हाउस के पास पुलिस को उपरोक्त आरोपी ऑटो क्रमांक MH 31 AP 910 पर संदेहास्पद स्थिति में घूमते दिखा। पुलिस ने तुरंत उनके वाहन को रोककर घेरा बनाया। तलाशी लेने पर आरोपियों के पास हाथीमार चाकू, भाले का पत्ता, फोल्डिंग रामपुरी चाकू, तलवार, सत्तूर और मिर्ची पाउडर बरामद हुआ है। आरोपी किसी बड़ी वारदात को अंजाम देने की फिराक में थी। पुलिस ने उनके खिलाफ डकैती की तैयारी और आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया है। आरोपियों का पुराना क्रिमिनल रिकॉर्ड होने की जानकारी मिली है। कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।